माझे नाव संतोष शंकरचारी, या आल्मेदवाड्यान पोर्रा गावांत आम्ही रावतात. आमचे पूर्वज हांगासर येयल्ले सातार्डेसून भिवा म्हणून येयल्लो, आनी तेणीन हे नांगर पोर्रान करपाची सुरवात केली. त्याच्या उपरांत ताचो चेडो भिकारो म्हण लागलो, दत्तारा म्हणलो, तेंच्यांनी चलयलें. त्याच्या उपरांत तेंचे चेडे आसले विनायक, शंकर, रामदास, चारी, यांच्यांनी मतान हे साथ दवरले. तेंच्या फाटोफाट शंकराचो हांव धाकटो चेडो संतोष चारी, हे आजून पासून काम चालू दवरला नांगराचे. शेताची अवजारां तयार करप, ती रिपेर करप, ती गोंयानसून बार्देसी एरियेनसून आमचे कडेन खुबशे लोक येतात. माजुर्डेच्या पोतान, धारगळच्या पोतान, अरमल, केरी, ह्याटेन निर्ला, कांदोळे, आक्षी. आतां हें नांगराचें काम खुबशें कमी जाल्लें आसा. हे ट्रॅक्टर येयल्या, ट्रॅक्टरानसून पांच काम जाता. जे नांगरांनी पण काम जाता आणि ते पडथोन पडून ते तण कुसतात, ते आताच्या तेंपार ट्रॅक्टरानसून जायना. लोक खोशी ना ते ट्रॅक्टरान काम करपाक, पण पाडे पोसचे पडटा म्हणून तेंच्यांनी ते सोप्या पद्दतीन जावचे म्हणून तेंच्यांनी ट्रॅक्टराकडसून करून घेतात. त्या ट्रॅक्टरवाल्याकडसून सध्या या कामाचो स्कोप कमी झालेलो असा. तरी हांवें अजून पासून बारावी शिकलेलो असताना हांवें बापाय वांगडा लागी लागी, आतां म्हाका 55 वर्सां जाली, हांव हें काम चालू दवरलां. म्हाजी 55 वर्सां आली, पूण सादारणशी हांव 8-1 वर्सां आली बापाय वांगडा, 12वी करून बापाय वांगडा पळय काम चालू दवरलां. चालूच आसा म्हाजें काम. हालीं कामांक चडशें कमी आसल्या कारणान हांव भायर वयचो पडटा म्हाका कामाक. कोणाची दारां बसोवपाक, कोणाची पत्री तापडपाक, वांशे तापडपाक. आतां ह्या कामांक लोक इंट्रस्ट घेना. ते सगळे जाण कोण ऑफिसांनी गेल्ले आहात, गोवा डिवलप जाल्ले आहात, कोण दोतोर जाल्ले आहात, कोण ड्रायव्हर जाल्ले आहात, कोण बऱ्या बऱ्या कामार गेल्ले आहात. आमच्या कडेन कमी आसल्या कारणान आमचो डिवलपमेंट आतां जायना. एप्रिलाची 15 चालू जातालो, तो जुलयची 15 पासून आसतालो. आनी लोक हांगासर 8-8 जाण दिसाक बसलेले आसताले. थोड्यांक येवन येवन परतून वयचे पडा आसले. थोडे रातची 2 जायसर पासून जेन्ना ओपणेचे दीस आसताले तेन्ना 2 रातची 2 जायसर पासून बसताले ते नागरकरीसर. आमी तेंच्या वांगडा जागरण मारताले, कारण तेंका दुसरे दिसा लोकांचे रोव मारपाचो आसतालो शेतान आनी नांगरपाचे आसताले. आतां सगळे दिसाचे केल्ले जाता आनी आमकां रातचे काम करपाची गरज पडना. कितके वर्साक नांगर करताले? वर्साक आमी 6.5 सुमार नांगर रिपेरींग करताले आणि न्यू करताले. आणि 2500 नांगर आमचे नवे वयताले. चडशे आम्ही रिपेरिंगाचेच काम करताले, रिपेरिंग जाताले नांगर. या नांगराक किती खासियत आहात करता असताना? किती जर तर नांगर बरो बॅलन्सिंग थारे जाल्या नांगर दामून धरपाची गरज ना. दामून धरताल्याचे हात हात फोडटात, त्यांच्या पोटान दुखता, आणि पाड्यांक ओडपाक त्यांकाय त्रास जाता. बरी थारोवणी तर करीत जाल्यार ती थारोवण बॅलन्सिंग आणि थारोवणी करीत जाल्यार पाड्यांक उडूंक त्रास जायना आनी धरताल्याचे आंगार पेज येना. फक्त बोटान हो गरीब हो नांगर घेवन चलपाचो. आता पर्रन सगळे तुमचीच फॅमिली चडशी नांगर करताले पहिली? हय. आता कितके जाण करता? आता सगळे पोरातले नांगर करपी आमचे जाणटे आणि चुलत भाऊ बी आसले, त्यांच्यानी ती नांगर करपाची कामां सोडली. आता आम्ही चुलत भाऊ अकरा आसले, सगळे जाण काम करताले नांगराचे. तितूंतलो हांव धावो आणि हांव अजून हे नांगर करता. हांव एकच उरलेलो करता. लोक त्यांना कष्टाळू आसले. सकाळची सकाळ उजवाडच्या पहिली ते सूर्य उगवच्या पहिली ते शेतान वचून आपूण ते कामांक सुरवात करताले. दोनपारचे 12 परत घरा येवप, तेंचे घरचे तेंकां पेज भाकर भाजी भाकर घेवन चाव घेवन तेंकां शेतान वयताले. आनी शेत म्हणजे मुख्य गरजाऊ कशें आसल्या कारणान लोकांक शेतांचेरच डिपेंडंट आसले लोक. पण त्यांना तुम्हाला हे नांगर करपाक लोक येताले? हय, लोक येताले. लोकांचे पोट भरपा खातीर शेतात जाय पडटाले आणि शेतात धान्य उगवता तेजेर लोक जगताले. हे नांगर कित्याक येयले?
ह्यो नांगर येयला हेजी फक्त जगालूच परतूंक जाय आनी ती सेट करून दिवंक जाय. पावसाचे सेटींग आमचे वेगळे आसता आनी गिमाचे सेटींग वेगळे आसता. तशेंच ह्यो नांगर येयल्लो आसा निलेस म्हणून, सावड्डेसून, ह्यो शिवोलेसून, डॉमणीक म्हणून, ह्यो रोलदा म्हणून माजोड्डेसून येयला. ते सायडीन सायडीन पयले क्रिस्तांव बेस आसताले आनी ते नांगर करताले. पूण जेन्ना ते आमच्या पोर्रान येयले आनी तेंकां आमचे नांगर आवडूंक लागले, ते 50-50 नांगर घेवन वर्सांक येताले. कारण तेंकां तेंच्या मेस्ता पेक्षा हांगासरले कितें धापोवन पडोन, ते चार जमनीन धापोवन पडल्या कारणान ती कुसता आनी तेजे सारें जाता हे तेंकां हांव दिसून येयलें. तेंचे मेस करताले ते तेंची चार शेत फुट्टाले, पूण चार तेजी उबी रावताली आनी चार परत परत वाडटाली. सध्या आमी ह्या नांगराच्यो जगलो पाखां तयार करतात, ते सगळे आमच्या ह्या भात्याचेरूच करतात. हांगासरूच घरा घरगुती आमच्या जाणट्यांनी तयार केले आनी तेंची पद्दत आजून पासून ती परंपरा धरून हांव ते करीत आसता. तेतून इल्ले म्हाजे म्हणून डेव्हलपमेंट करता भितरले. सध्या तुम्ही ह्याच धंद्याचेर अवलंबून ना, सध्या दुसरेय कितें कितें करता? आधी आमी ह्या नांगराची आख्खे वर्सभर सामान तयार करून बी दवरताले आनी नांगर येता तेन्ना तेंकां थापटून थापटून दिवप आसले. आतां नांगर कमी जाल्ल्या कारणान आमकां दुसऱ्या कामाचेर उडकी मारची पडटा, दुसऱ्या कामाचेर पत्री बसोवंक वयची पडटा, गिरिली करच्यो पडटा तरवाटे. आनी परिस्थिती अशी येयल्ली आहा की कोणी तर मागीर निमाणे तर आपयले कितें तर दुसरें काम करूंक, शिमिटीचें काम करूंक, शिमिटीच्या कामांक वयचो पडटा. सध्या आमकां नेवे नांगर बी करपाक येयनात. लोक ते कोणाचे पोरणे घेता, आडगत आनी ते रिपेरींग करून घेतात आनी हांव ते येता तशें तेंकां जाय ते पद्दतीन ते नांगर थारोवणी करून दिता. पूण नांगराच्या बिजनसाक सध्या होप स्कोप ना अशें दिसता. हय, नांगराच्या बिजनसाक आमकां चडसो स्कोप यो ना. पूण कांय पयलीं उमेदी प्राणी, उमेदी मनीस आहात, ते नांगर बरे व्हडले करून घेतात. तेंचे गोरवां आसतात, गोरवां आसतात, तेंच्यानी पोसलेले आसतात. कोणाचे गुठे करता आमी, दांते करतात, जुवां करतात. राती पासून एक जू करून हांवें न्हरून पायला. थोड्यांक जाय नांगर. म्हाजे रामा खरीदार बागकार. आमी पोरान शेतकार आनी नांगर बी करून आनी जोत बांदतात. आतां परंपरा आतां पोरान एकूच जोत आमगेरूच आहा, आनी कोणागेर ना. एकल्यागेरूच आहा आनी गाय आसा, गोठो आहा, जोत आहा, सगळे म्हाजे कडेन. पूण पिकाक बांदता. पूण तुमी नांगर खंयसून हाडटा? नांगर आमी परासून हाडटात. दोग तीग जाण करतात ते नांगर. पूण आतां कमी जाले, हांकां कांय ना आतां गिरायक नांगर ना. तेन्ना दुसऱ्या धंद्याक नांगर करून दितात ते. पूण आतां मशिनाचें, आतां मशिनां येयलीं न्हू सगळीं, आनी मशिनान लोक करता. पूण नांगरान नितळ जाता आतां हे मशिनान जायना केन्ना जालें ना. तुमी अजूनय शेत? अजूनय शेत करता आमी, पोरसू बिरसू सगळें करता आमी. जोतान? जोतान, वसणां घालता जोतान आनी सगळें घालता जोतानूच. हांवें वरस बरें जालें न्हू. आमी हे पाडे पोसचे पडटा आमकां. आतां आमकां पोंतां येयना तें, पूण असो परंपराचे आदल्यान न्हू ते दवरचे पडले आमकां पाडे. आनी आमी करता आमचे आजून भावान वरसभर पोसून असण घालता, पोरसू लायता, कितें गावता तें हाडून पाड्यांक घालता भितरले. दोन मनाय घेता तो किदें आनी तण हाडून दवरता घराडे. आतां पळोवंक गेल्यार कोणाच कडेन तण नासतले घराडे, आमगेर येवन पळोवपाचे. तुमचे आतां कितकें शेतां? शेतां कितकें आहा? खूब आहा शेतां, दोन तीन खाणी आहा. खूब आहले आमकां, दोन तीन खाणी आहा आनी लोकां भावाचे बी ते करता मिशीन. सगळे तुमी जोतानूच करता? ना ना ना, म्हाजेच करता आनी आतां त्या मिशिनान करता. तरी मिशीन थोडे घालता. जोताच ना एकूय न्हू, बिजनेस काय जातले? सगळे परानूच जोत ना, सालिगांव तरी जोता आहा, परां गिरवाडे जोतूच ना. आतां चडशे मशीन, मशिनारूच मशीन सारके काय टायमार गावना. आयज येता फाल्यां येता करता. आमचो आमदार एक सारकी पोदिता आनी फुकट नांगरून दिता आमकां. हें लुवान लुवान बी मळून दिता. हेंच म्हणून वाजार म्हणून आमी लोक सगळे शेत लायता फुकट. बी 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 ना, बी आमी विकती हाडटा. अशें खंय बाकीच्या आमदारांनी कितें केलां? हय, बाकीच्या आमदारांनी पयशे घेता हे कोणीच दिवना आमकां. मायकलान फुकट दिला ते. आमचो बाबा रामदास सताराम च्यारी, आमच्या बाबाचो चुलतो जो आसलो पळय सुखाजी, सुखाजी च्यारी ताका व्हडलो बाबा म्हणटालो. म्हणटकच तो नांगराचो धंदो तेणी स्टार्ट केलो. तेच्या उपरांत तेजे तीन पुतळणी आसले, पूण ते तीन पुतळण्या पैकी एकटो पुतळणी तेजो ग्रॅनायटाचेर म्हणजे मार्बलाचेर नांवां घालतालो व्हडलो पुतळणी. आनी दुसरो नांगर करूंक लागलो शंकर दत्ताराम च्यारी. आनी आमचो बापूय
रामदास सत्तारामच्यानी हो बी नांगर करू लागलो. ह्या दोघांनी हो नांगराचो धंदो धरलो आणि नांगराचो धंदो धरल्या उपरांत तो काळ असो असलो की त्या टायमार लोकांकडे गोरवां असताली आणि शेतां असल्या कारणान जी आज आमची परंपरा म्हणटा पळय ती शेतां म्हणजे आज आम्ही जे जेवता ते तांदूळ तर जेवतलो आज शीत जेवतलो जाल्यार तांदूळ जाय आणि ही परिस्थिती अशी बिकट असली तो काळ की पोटान कसे पडतले. आज जे हायफाय झाल्या पळय त्या टायमार ते हायफाय म्हणजे रेस्टॉरंटां अशी नासली त्या टायमार. तर हांवें आयकले की अशे एका बुजुर्गाच्या तोंडानसून की आम्ही 5-6 जणां भुरगीं त्यांना हे तर शेतांत तांदूळ ना जाल्यार दुसऱ्या कडेन मागून हाडचे पडले जाल्यार तेणी म्हाका कितें सांगले की वचोन ते भात वयले कण हे कणशे येता पळय ते हाडून सुकोवन तांदूळ करून पासून आमी आपल्या म्हणजे 5-6 भुरगीं आसताली तेन्ना त्या टायमार 12 भुरगीं 6 भुरगीं 7 भुरगीं अशी आसताली. आतां 1-2 भुरगीं जाता पूण त्या टायमार तेणी म्हाका सांगलें की ते तांदूळ हे भात हे करून करून तांदूळ करून जेवचे पडटाले अशी परिस्थिती तो काळूच वेगळो आसलो आणि ते पाडे गोरवां सांबाळपाक पासून खूप खूप कष्ट घेवचे पडटाले आदी जाणट्यांक. तर त्या नंतर नांगर म्हणटा पळय पयलीं तो सगळ्यांत पयलीं लाकडाचो नांगर आसलो. लाकडाच्या नांगरा नंतर ह्या आमच्या बापायच्या चुलत्यान लोखणाचो नांगर केलो. त्यात खंयच्यान येयले कशें कितें हें इतलें हांव डीप सांगूं शकना. तर ते नांगर लोखणाचो हे आमचो चुलतो करी आनी आमचो बापूय अति उत्तम करी पळोवंक अशें जाल्यार म्हणजे ताका एक ते बसले रे सारके परफेक्ट काम आसूंक जाय सिस्टम एक अशी आसली तेजी की एक काम कसलें केलें जाल्यार एक नांगराचो कात म्हणटा तो हातीन घेतलो किंवां रुमडी हातीन घेतली ती रुमड्यो 100 रुमड्यो करप 100 जुगलो करप 100 खोटो करप ते खोट म्हणून आसताली पाखां म्हणून आसताली 100 पाखां करप तो अशें तो करून तो वर्सभर ते आपलो हे जाले आनी भुरग्यांक तो हे करतालो. तो जून पर्यंतूच नांगराचो धंदो जुनान आसतालो ते मागीर पावस थांबलो शेतां जालीं की मागीर नांगरांक कोण विचारिनासलो की अशें. आनी ती नांगराचें एक ताका एक प्रमाण म्हणटा पळय तें जें पडी शिवड हें ताका सारकें परफेक्ट खबर आसली आनी कसलें काम हातीन घेवप म्हणजे तो परफेक्ट करतालो. ताका कितें सांग आसलें पेटयांचें काम म्हूण आनी कसलें तो ना तें अशें न्हू तें अशेंच जावंक जाय परफेक्ट म्हणजे अशेंच जाल्या उपरांत तें सारकें जातलें अशें तेजें एक ताका एक जनरल ज्ञान आसलें ताका. तुमी तेंच्या बरोबर आमी तेच्या बरोबर काम केलां म्हणजे आमकां तो त्याच कामान हें करतालो शिकयतालो आमकां शिकयलें तेणी आमकां हांवें एस एस सी केली पूण आमकां त्याच कामान तो हें करतालो. पूण आमी काही काळान तर आमी हांव भांगराच्या हितून गेलो आनी म्हाजो धाकटो भाऊय करतालो तेजें नांव गजानन. तर धाकटो भाव मागीर तो बी तेणी सोडलें आनी तेणी आपलो दुसरो वेवसाय केलो म्हणजे गाडयो सारक्यो करप पेंटींग म्हणटा ते केले. पूण वेवसाय हो लोकांनी आज जी शेतां जी आसा पळय शेतां ही शेतांक उरोवंक ना आनी शेताच्या सुवातेर आतां जमनी जाल्यो त्यो आनी लोकांक जमनी जावपाकूय म्हणजे कारण कशें आसा घरान जशी फॅमिली वाडली की ते रावतले खंय इल्ल्याशा घरान रावतले काय तेंका घर वाडोवचें पडलें हो विचार लोकांनी करूंक जाय म्हाका जाल्यार दिसता. त्या वक्तार खंयसून लोक येताले अशें नांगर खास त्या टायमार हांव जाणा की पयलीं बाबाक शिवोले म्हण शिवोलकार खूब मानताले तेका नांगर म्हणजे रामदास तुजो नांगर बरो जाता साळगोवकार निल्लीकार कोंगोटकार अशे आसकोसून सुकूर अशे विंगुर्लेचे पोत पासून ताका नांगराक दोड्या मार्गार पासून हांव नांवां पासून जाणा आमी ते आमच्या कडेन ते बूक बाबाचे आजून आसात ती नांवां बरयल्ली कितें आनी आमी तेंकां वळखता बी दोड्या मार्ग इवन कारवार पासून बाबाचो नांगर येल्लो आसा हे म्हाजे हांव जाणा कित्याक हांव तेज्या बरोबर काम रेट आसली बी अशी त्या नांगराची रेट त्या टायमार 25 रुपया आसली मागीर वाडोवन 200 जालें 200 नंतर 400 जाली 400 नंतर 1400 रुपया इतले पर्यंत हांवें बाबाचे तोंडानसून आयकलां हांयें आनी तो बुकार बरयतालो वेव्हार हो सारको बुकार बरयल्लो आसतालो तेजे एकान एक चाराणें तो कोणाक हे करिनासलो सोडिनासलो. पूण सद्या आतां तुमची फॅमिली कोण करता बी अशें आमचो चुलत चुलत्याचो चेडो आहा पळय संतोष च्यारी हो करता पूण बिजनस ना बिजनस तसो ना ताका म्हाका आतां सगळें मशीन ना आतां सगळें आज ट्रॅक्टर येयल्ल्या कारणान
हे नांगर म्हणटा ते फाटी पडले आणि लोक हांगा शेतात करी बी ना आता करता तो करता ट्रॅक्टर घालता आणि आधी जसे ते वयले माना येऊन हांगासर नण्यो हे काढून करताले पण तसे आज परिस्थिती उरूकच ना नण्णी काढपाकूय म्हणून आता लोक मेळना आमचं तर आमचं शिकलेले भुरगे असा ते हांगासर हांगा किती काय करूकच सोदिना असे झाले आणि मानाय घेतल्याशिवाय हांगासर कसली शेताची कामां ना आणि किद्याक ना हांगासर सध्या पळोवंक शकले.